झी मीडियाच्या बातमीचा दणका किती जलद गतीने बसतो हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मुंबई उपनगरात पूर्व द्रुतगती मार्गावर असलेल्या घोडागेट सिग्नल आणि सोपगेट सिग्नलवरती मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला. हा परिसर अपघात प्रवण क्षेत्र घोषित करावा यासाठी झी मीडियाकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू होता. याची दखल घेत मुंबई वाहतूक शाखेनं विक्रोळीच्या या दोन्ही ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र घोषित केलं, तसंच उजवं वळण बंद करत सिग्नल काढून टाकण्याची घोषणा केली. 5 सप्टेंबरपासून हा निर्णय अंमलात येणार होता, मात्र त्याची कारवाई झालीच नाही. वाहतूक शाखेच्या या ढिसाळ कारभाराचा झी मीडियानं पर्दाफाश केला. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी या संदर्भात वाहतूक शाखेकडे विचारणा करताच वाहतूक शाखेचं धावं आणलं. या संदर्भातलं वृत्त देण्यासाठी प्रशांत अंकुशराव कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं पावलं उचलत अपघात प्रवण क्षेत्र म्हणून हा भाग घोषित केला. आपण आता मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर आहोत आणि याच ठिकाणी म्हणजे घोडा गेट असेल किंवा सोप गेट हे जे दोन सिग्नल आहेत त्या ठिकाणी अनेक अपघात होतात आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं. यावर आता मुंबईच्या वाहतूक शाखेने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे, त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर 60 दिवसाकरता हे जे दोन सिग्नल आहेत ते बंद होणार आहेत. त्यामुळे गोदरेज कंपनीकडे जाणारे जे उजवे वळण आहे ते दोन्ही बंद होणार आहे, किंवा गोदरेज कंपनीकडनं मुंबईकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू असणार नाही आहे. आपण 2016 पासून G24 तासने याचा पाठपुरावा केला होता व अनेक तज्ज्ञांकडनं विचारणा केली असता त्यांच्याकडनंसुद्धा हा सिग्नल बंद करण्याचं समजलं होतं. 2016 पासून पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते शुभ्रांशु दीक्षित हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की आज नोटिफिकेशन आलं आहे 5 तारखेपासून हे बंद होणार होतं, आज 8 तारखे अजून बंद झालेलं नाही आहे, आपण या निर्णयाबद्दल खुश आहात का? आता 100% खुश आहे. ती घोडा गेट आहे ती बंद करायचं 100% गरज आहे. सावंतचं एक पत्र आले, ती सावंतला मी धन्यवाद बोलतो. आत्तावर 5 तारखे लेटर आले, आज 8 तारखे अजून बंद झाले नाही. ते सावंतला मला निवेदन की लवकर लवकर बंद करा. 9 तारीख झाले तरी चालू नाही, तर प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे आणि झी न्यूजलासुद्धा कळकळीची विनंती आहे. तुम्ही फॉलोअप करून ह्या लवकरात लवकर हे घोडा गेट आणि सोप गेट बंद करावं आणि होईल ती कारवाई तुम्ही करावी. नक्कीच, हे जे दोन सिग्नल आहेत ते बंद झाल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना काहीसा छोटासा प्रमाणात त्रास होणार आहे, मात्र दोन्ही बाजूला या ठिकाणी सर्व्हिस रोड आहेत, पादचारी पूल आहे, मोठ्या प्रमाणात काही त्रास होणं शक्य नाही. एक मात्र होणार आहे, अनेकांचे जीव वाचणार आहेत, अनेकांचं आयुष्य जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होतं त्यापासून त्यांना वाचणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. 5 तारखेपासून ह्या ठिकाणी हे जे दोन गेट आहेत त्यावरील जी वाहतूक आहे, उजवं वळण आहे, ते बंद करण्यात येणार होतं, मात्र ते बंद अजूनपर्यंत बंद केलं नव्हतं. अखेर G24 तासने ही बातमी दाखवल्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्वरित यावर कारवाई करत हे जे वळण आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. स्वतः वाहतूक पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि हे जे वळण आहे ते बंद करताना आपल्याला दिसत आहेत. 5 तारखेपासून हे वळण बंद करण्यात येणार होतं, मात्र आपण बातमी दाखवेपर्यंत तरी हे वळण बंद करण्यात आलं नव्हतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत होते आणि त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी हे वळण बंद करण्यासाठी हा जो विभाग आहे हा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून निवडला झाला आहे आणि अपघात प्रवण क्षेत्रामध्ये होत असलेले अपघात रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आलेली आहे. ही उपाययोजना काही दिवसांसाठी म्हणजे 60 दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर करण्यात आली असली तरीसुद्धा ही उपाययोजना कायमस्वरूपी राहावी अशी इकडच्या स्थानिकांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.